कोथळी तालुका शिरोळ येथील कोथळी ग्रामपंचायत रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज सौ यशोदा धोंडीबा धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड अध्यक्षस्थानी सरपंच सौ अमृता पाटील उपस्थित होत्या तर निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सी एम केमळे यांनी काम पाहिले दरम्यान गेल्या महिन्याभरापूर्वी सौ कांचना चव्हाण यांनी पाटील गटा अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस शिवसेना यांच्या वतीने सौ यशोदा धनगर यांचा एकमेवार झाल्याने त्यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळते उपसरपंच कांचना चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान उपसरपंच निवडीनंतर पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील यावेळी बोलताना म्हणाले की आम्ही सगळे एकत्र येत धनगर समाजाला संधी देऊन प्रत्येक समाजाला संधी देत आहोत गटाबरोबर प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून बाबर पुजारी यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या पत्नीला आम्ही उपसरपंचपदी संधी देऊन त्यांचा सन्मान केला आहे दरम्यान वृषभ पाटील विजय खवाटे सुकुमार नेजकर एस टी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले